पण परत एकदा आईच्या हातची मेथीची भाजी मी खूप मिस करते. येस, आणि सगळ्यात फेवरेट म्हणजे आलू पराठा. मॉर्निंग वॉक, जॉगिंग आणि दोरीच्या उड्या एवढं तरी रोज व्हावं. मी गौरी देशपांडे, म्हणजेच कलर्स मराठीवरच्या बायको अशी हवी मधली तुमची जान्हवी सातारकर. पूर्वी कधी डाएट आणि फिटनेस रिझॉल्युशन केलंय? ते पूर्ण केलंय का? फिटनेस येस, पण डाएट नाही. मी रोज मॉर्निंग वॉकला जाण्यासाठी सुद्धा मला रेझोल्युशन करावं लागलेलं आहे. सो मी खूप आळशी आहे आणि त्याच्यामुळे नाही, आणि डाएट नाही. तू मॉर्निंग पर्सन आहेस की नाईट आउल? ऑलवेज अ नाईट पर्सन. इवन अभ्यास करायचा असेल तर तो सुद्धा मी रात्री जागून करू शकते. पहाटे लवकर उठून अभ्यास करणं म्हणजे काय हे मला माहितीच नाही. तू फूडी आहे की हेल्दी डाएट तुला आवडत? आणि नवीन गोष्टी, वेगळ्या गोष्टी ट्राय करायला आवडतात. खूप कॉन्शियस नाहीये. ऍक्च्युली असं आहे की माझ्या खाण्याचा माझ्यावर खूप काही परिणाम नाही होत. म्हणजे माझं मेटाबॉलिझम चांगलं आहे त्याच्यामुळे मी हवं ते खाऊ शकते. पथ्य वगैरे बिलकुल पाळत नाही. आय एम क्वाईट अ फूडी आणि त्यात पण मला व्हरायटी ऑफ फूड ट्राय करायला आवडत. ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर यामध्ये तू काय खातेस? इंधन घातल्याशिवाय मी दिवस सुरू करत नाही, कोणतंही काम सुरू करत नाही. आणि ते घरून बाबांनी अगदी स्ट्रिक्टली सांगितलेलं असतं आणि आम्ही ते फॉलो करतो की तुमचा ब्रेकफास्ट हा राजासारखा हवा. त्याच्यामुळे मला आपला महाराष्ट्रीयन उपमा, पोहे, साऊथ इंडियन ब्रेकफास्ट, इडली, मेदूवडा या गोष्टी खूप आवडतात. कारण एक तर त्या काय म्हणूया, पोटभर जातात गरम गरम छान, आणि त्याच्यामुळे जेवणाच्या वेळेपर्यंत आपण खूप एनर्जेटिक पद्धतीने काम करू शकतो. सांगायचं तर मला चौरस आहार जेवणाच्या वेळेला लागतो, म्हणजे वरण भात भाजी पोळी. साधी भाजी काही त्याच्यात खूप मसालेदारच हवंय असं नाहीये, पण घरी आपण जसं जेवतो ना तसं मला लंच आणि डिनरला मिळालं तरी माझं पोट अगदी समाधानी असतं. पण हा इव्हिनिंग स्नॅक्स मग काहीतरी चटपटीत अशा रोज वेगवेगळ्या इच्छा होत असतात. मग ते बटाटा वडापासून मॅकडी पर्यंत, KFC पासून, असं सगळं. मग संध्याकाळी वेद लागतात मला की आज काहीतरी छान व्हायला पाहिजे. पण लंच मात्र मला घरच्या सारखं हवं असं खूप वाटतं. ते प्रत्येक वेळेला पॉसिबल नाही हो, पण येस, सगळ्या गोष्टी मला एक महाराष्ट्रीयन पद्धतीची थाळी जी म्हणतो आपण घरी जसं जेवतो तसं लागतं. खूप काही नखरे तशातला भाग नाही. दिवसभरातील आवडीचं जेवण कुठलं? चल तर दुपारचं जेवण, कारण की आई सुंदर काय काय सुंदर नाही चविष्ट असे पदार्थ आणि सगळ्यात महत्वाचं समाधान देणारं जेवण असतं. ते ताक, लोणचं, पापड, भाजी, कोशिंबीर, वरण, असं सगळं ते छान जेवणाचं ताट माझ्या डोळ्यासमोर आत्ता पण येतंय. खरं तर मी घरी नाहीये आणि मी ते दुपारचं जेवण खूप मिस करते. सो दॅट इज समथिंग दॅट आय लुक फॉरवर्ड टू. आणि बाहेर असताना रात्रीचं, कारण मग बऱ्याच वेळेला मला घरी करण्याचा कंटाळा आला असेल की मी काहीतरी ऑर्डर करते रात्री काहीतरी छानस. आणि या मग डिनर, कारण तो शांततेत होतो माझा काहीतरी मस्तपैकी बघत. आता आजकाल कारण बाहेर जाऊ शकत नाही म्हणून, पण नाही तर मग डिनर. येस. तू त्या व्यक्तींपैकी आहेस ज्यांनी कितीही खाल्लं तरी वजन वाढत नाही, की त्या व्यक्तींपैकी आहेस ज्यांना वजन कंट्रोल मध्ये ठेवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते? नाही, मी कितीही खाल्लं तरी माझं वजन वाढत नाही. म्हणजे मी खूपच जाड झाली आहे किंवा हेल्दी झाली आहे असं लगेच नाही दिसून येत. आणि खरं तर म्हणून माझ्या काही मैत्रिणी खूप जळतात माझ्यावर, कारण मी काहीच पथ्य पाळत नाही. म्हणजे मी भरपूर चीज टाकून गोष्टी खाणार. मी कधी कधी वडापाव सुद्धा मला चालतो, थोडासा तेलकट असला तरी मी खाते. कारण मला त्याचं हे योग्य आहे असं मी म्हणत नाहीये. हा, मी फक्त असं म्हणते की मला माझ्या शरीरावर ते लगेच दिसून येईल आणि मी जाड होईन किंवा असं काही. सो आय एम लकी वन.
सगळ्यात जास्त आवडता पदार्थ कोणता? कबाब आवडतात कोणत्याही प्रकारचे, पण असे प्रॉपर म्हणजे रेशमी कबाब, पहाडी कबाब, बंजारा कबाब, मला नावं पण आता पाठ येत रेस्टॉरंट मधल्या मेन्यू कार्ड मधली. पण मला तंदुरी चिकन हा प्रकार बेसिकली आणि कबाब खूप आवडतात, म्हणजे मी ते नेहमी खाऊ शकते, म्हणजे कधीही खाऊ शकते. आणि मी, मला नॉनव्हेज आवडतं, चिकन आवडतं, सो येस चिकन कबाब इज माय ऑल टाइम फेवरेट डिश. मला ना आईच्या हातच्या तिखट मिठात पुऱ्या खूप आवडतात, मी त्या कितीही खाऊ शकते गरम गरम. आणि आई शेंगदाण्याच्या चटणी सोबत ते देते आणि शेवयाची खीर, आहा तोंडाला पाणी सुटतं. खूप भयंकर आवडतात मला या दोन गोष्टी. एखादा आवडीचा पदार्थ जो तू बराच काळ खाल्ला नाहीये? स्पेशल पदार्थ असं नाहीये, पण परत एकदा आईच्या हातची मेथीची भाजी मी खूप मिस करते, म्हणजे माझी आवडती भाजी. आणि बाहेर राहत असल्यामुळे नाही मला मिळत आहे खायला. पण खूप दिवसांपासून काही खाल्लं नाहीये किंवा खूप वर्षांपासून नाहीये काही, खरं सांगायचं तर ऑनेस्टली. कारण जसं मी म्हणलं, मी नाही पथ्य पाळत, म्हणजे बऱ्यापैकी इच्छा झाली काही खायची तर मी खाते. पण अर्थात एवढं आता मला वाटायला लागलंय की आपली आपण खातो काही तरी सुद्धा वर्कआउट खूप इम्पॉर्टंट आहे, आणि ते आता मी खूप सिरियसली चालू करते. तू वर्कआउट रोज करतेस का? नाही खर तर, पण प्रयत्न करते आहे रोज करायचा. एक बेअर मिनिमम मी ठरवून घेतलंय की मॉर्निंग वॉक, जॉगिंग आणि दोरीच्या उड्या एवढं तरी रोज व्हावं, हे बेअर मिनिमम आहे. आणि त्यातला मॉर्निंग वॉक होतो मोस्ट ऑफ द टाइम, पण तरी मी तेवढ्या रिलिजियसली हो अगदी मी रोजच जाते न चुकता असं नाही म्हणणार, पण या गोष्टी बेअर मिनिमम आहे. तेवढं झालं की बरं असतं. खरं तर मला वाटतं की ऍक्च्युअल त्याच्यापेक्षा मला स्वतः, सॉरी, मला स्वतःला स्पोर्ट्स थ्रू वर्कआउट करणं जास्त छान आहे असं वाटत, म्हणजे माझ्या स्वतःसाठी. मी काय प्लेअर नाहीये स्पोर्ट्स, मी आय एम नॉट अ स्पोर्ट्स पर्सन, पण तरी सुद्धा बॅडमिंटन असू दे किंवा टेबल टेनिस असू दे, हे खेळून जेवढं छान फ्रेश वाटतं आणि त्याच्यासाठी काही खूप रेझोल्युशन पण लागत नाही, ठरवावं लागत नाही. सो दॅट इज वन वे मी मला तसं वर्कआउट करायला किंवा तसं त्या पद्धतीने स्वतःला फिट ठेवायला जास्त आवडेल. कार्डिओ की योगा? पटकन रिझल्ट म्हणतो ना, म्हणजे मन स्थिर आणि शांत होण्यासाठीच जे काही गोल होत ते योगामुळे मला बऱ्यापैकी मदत झाली, मी जेव्हाही करायचे रेग्युलरली तेव्हा. फिटनेस कॉन्शियस की लेझी सोल? म्हणालीस दोन फ्रेजेस आता वापरले असतात ना, त्यातलं एक रियालिटी आहे आणि दुसरं कुठे पोहोचायचंय असं आहे. आय एम अ लेझी सोल राईट नाव, बट आय रिअली वॉन्ट टू बी फिटनेस कॉन्शियस. डिप्लोमॅटिक नाही आहे, पण खरंच आहे तसं. कारण आता मी आळशीच आहे, मी नाही तेवढं करत, पण येस मला त्याच्यावर काम करायचंय हे मात्र नक्की. एखादा डाएट प्रकार जो तू आधी ट्राय केलायस? आई जे काही सांगते, आई इज माय डाएट गुरु, आणि आतापर्यंत तिच्या हाताखाली चालत आलंय सगळं. सो नो अदर डाएट प्लॅन दॅट आय हॅव फॉलोड. तुझा फिटनेस मंत्र काय आहे? खूप इच्छा मारून स्वतःवर अन्याय करण्यापेक्षा खा पण बर्न कर, आणि जेवढं हवं तेवढंच, जेवढी गरज आहे तेवढंच खा, आणि सगळ्या पद्धतीचं खा. चौरस आहार, साधं आणि चौरस खाल्लं, आपलं जे आयडियली पारंपरिक पद्धतीने सांगितलेलं आहे त्यातनं आपल्याला सगळे घटक न्यूट्रियंट्स चांगल्या प्रमाणात आपल्या शरीराला मिळतात. तेवढं तुम्ही फॉलो केलं, खाण्यापिण्याच्या वेळा पाळल्यात. आता कधी कधी आम्हाला ते नाही जमत, पण म्हणून माझा कोणताही दोन मील मधला अंतर जास्त नसतं.
मग माझ्याकडे त्याच्यासाठी प्रोटीन बार्स असतात, माझ्याकडे ड्रायफ्रूटची एक डबी असते. सो मी माझं पोट खूप रिकाम सुद्धा कधी ठेवत नाही. पोट शांत तर मन शांत, त्याच्यामुळे सकस साधं आणि चौरस असा आहार खावा. दॅट इज दी ओनली थिंग दॅट आय वुड टेल.